आलेल्या मित्रांनो इथं आणि इथं ना त्याच्यानंतर नेक्स्ट म्हणजे काशी विश्वनाथ भगवान आहेत, तर इथं पण जायचं आपल्याला पुढच्या महिन्यामध्ये महाशिवरात्रीला. व त्याच्यानंतर आपलं नाशिकचं त्र्यंबकेश्वर भगवान तर यांचं पण मंदिर आहे. कुठला शेतो कुठला घेतला शेत कोणतं गाव ना हा चुकीचं बोललं जाईल कारण की फास्टमध्ये बोलू राहिलो आणि इथं नाव पण इथल्या अवघड आहे ते आपल्याला घ्यायला थोडाफार आपण अडकडून जातो त्याच्यामुळे त्याच्यानंतर पुढचे आहेत तिथेच कोटी देवी देवतांचं मंदिर आहे मित्र या ठिकाणी आणि त्याच्यानंतर म्हणजे किल्ला गालण्याचा किल्ला तुम्ही पाहू शकता आज सर ऊन आलेलं आहे म्हणून कॅमेरा म्हणतो जय श्रीराम जय श्री महाकाल मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आजच्या काही नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो आज आपण आलेलो श्री क्षेत्र गाळणा इथे. तर मित्रांनो गाळणा हे दोन कारणांमुळे फेमस आहे, एक म्हणजे इथला गाळण्याचा किल्ला आणि एक म्हणजे गाळण्यातील 33 कोटी देवी देवतांचं मंदिर. तर आज मी तुम्हाला ह्याच 33 कोटी देवी देवतांच्या मंदिरामध्ये तुम्हाला दर्शन करायला घेऊन आलेलो. तर मित्रांनो व्हिडिओ शॉटमध्ये बघत राहा, व्हिडिओमध्ये खूप खूप मजा येणार आहे आणि इथं थोडा माकडांचा त्रास आहे त्याच्यामुळे थोडी इकडं तिकडं लक्ष होऊ राहिलं. तर असो कारण की इथं माकडं अचानक येऊन सांग काय पण वस्तू घेऊन जातील आणि आपला आयफोन गायब करून देतील असं पण होऊ शकतं. तर त्याच्यामुळे आम्ही जास्त एकदम घाबरून शूट करू राहिलं. तर मित्रांनो आता व्हिडिओ शूट पण बघत राहा, खूप खूप मजा येणार आहे. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर मित्रांनो आता मंदिरात जायचं आहे, पण मंदिरात जायच्या आधी आपल्याला इथं हातपाय धुवून दूध देणं पडणार आहे. असं प्रत्येक मंदिरामध्ये राहू द्यायचं काय वाटतं? तर आज आमचे कॅमेरामॅन सुमित नाना बनलेले आहेत कारण की सुमित भाऊ व्हिडिओमध्ये यायला खूप खूप घाबरता. बरोबर आहे की नाही? अरे बोल काहीतरी बोल. अरे नाना बोल आयला काय आणलं आपण याला बिगर कामाचं. बरं मित्रांनो तुम्ही अशी साथ दिली तर आम्ही लवकरात लवकर मालेगावचं म्हणजे जेवढे पण खाऊ गेलीची फुडबॉलचं तयारी बी करणार आहे आणि ट्रॅव्हल व्हिडिओज पण येणार आहे आणि अजून आमच्या दर्शन नानांचं चॅनल पण ओपन होईल फूड व्लॉगिंगसाठी आणि ते चॅनल याच्यातच कंबाईन राहील. तर चॅनल वेगळं राहील पण दोघे चॅनल कॉमन राहतील. फक्त आपले ट्रॅव्हलसाठी राहील, मालेगावातल्या वेगवेगळ्या जागेवरचे ट्रॅव्हल दाखवणार आहे आणि जे फूड चॅनल राहील त्याच्यामध्ये फक्त आम्ही खायचं दाखवणार मालेगावमध्ये काय काय स्पेशल. नॉनव्हेज नाही दाखवणार, फक्त व्हेज दाखवेल. तर चला आता जातोय मध्ये दर्शनाकरता आणि चला चाल. तर मित्रांनो मंदिरात दर्शन घ्यायच्या आधी इथं एक महादेवाचं मंदिर आहे वडाच्या झाडाखाली आणि आता पहिले आम्ही दर्शन करतो महादेवांचं. मग लगेच मध्ये जातो दर्शनाला. मध्ये एकदम मोठं मंदिर आहे, 2 ताल का 3 तालचं मंदिर आहे. आम्ही पण पहिले टाइम जाऊ राहिलो. तर उडेश्वर पण बघत मित्रांनो. तर चलो मित्रांनो मंदिरात आता आलेलो आहे आपण. इथून खूप साऱ्या पायऱ्या चढून आलेलो आहे. त्या पायऱ्या चढून आल्यानंतर पहिला एंट्रन्स लागतो आणि एंट्रन्स लागल्यानंतरच इथं प्रभू श्री गुरु गोरक्षनाथांचं मंदिर आहे. म्हणजे मूर्ती एकदम मोठं मूर्ती आहे. तर ही पण एकदम मस्त पाहण्यासाठी आणि इकडं जिना आहे वरच्या तालला जाण्यासाठी आणि इकडं खाली पण खूप सारे देवी देवतांचे मूर्त्या आहेत. तर ह्या पण मी तुम्हाला दाखवणार व्हिडिओमध्ये. तर आता जातो आहे मध्ये, पहिले इथं बाबांचं दर्शन घेऊ. बाबांचं दर्शन झाल्यानंतर गुरु गोरक्षनाथांचं दर्शन घेईल. मग गुरु गोरक्षनाथांचं दर्शन झाल्यानंतर बाकी देवी देवतांचं दर्शन घेईल. अशाच या पायऱ्यांवर ना वरती दर्शनाला जाऊ. चला जाऊयात आता. चला मित्रांनो मित्रांनो मध्ये एंट्री केल्यानंतर इथं आपण पहिले बाबांचं दर्शन घेतलेलं आहे. सोमती सोमनाथ बाबांची पिंड आहे म्हणजे 12 ज्योतिर्लिंगपैकी. त्याच्यानंतर इथं गुरु गोरक्षनाथांचं मंदिर आहे, बाबांचं एकदम मस्त मंदिर आहे गुरु गोरक्षनाथांचं. आणि आता आम्ही पूर्णच्या पूर्ण मंदिरांची सैर करतो, मी तुम्हाला दाखवतो. तिथं खूप सारी चिल्ले कंपनी पण आलेली आहे मित्रांनो.
दर्शा फोटो भी काढत आहे. जय श्री बाबा महाकाल महाराज की जय. जय श्री बाबा. तर मित्रांनो आतापर्यंत 3 ज्योतिर्लिंग झालेले, 1 सोमती सोमनाथ बाबांचं पण ज्योतिर्लिंग झालं, आपलं म्हणजे 4 ज्योतिर्लिंग आहेत. त्याच्यानंतर इथं बाबा बैद्यनाथांचं पण म्हणजे तर इथं बाबा बैद्यनाथांचे पण पिंड आहे. त्याच्यानंतर श्री क्षेत्र भीमाशंकरचं पण पिंड आहे या ठिकाणी. त्याच्यानंतर सेतुबंध रामेश्वरम, रामेश्वरमचं पण ज्योतिर्लिंग ठेवण्यात आलेलं आहे. नागेश्वर पण आहे गुजरातचं. तर प्रत्येकाची माहिती पण दिलेली या ठिकाणी, कोणकोणत्या जागेवर आहेत हे ज्योतिर्लिंग ते पण दाखवण्यात आलेलं आहे मित्रांनो इथं. आणि इथं त्याच्यानंतर नेक्स्ट म्हणजे काशी विश्वनाथ भगवान आहेत. तर इथं पण जायचं आपल्याला पुढच्या महिन्यामध्ये महाशिवरात्रीला. व त्याच्यानंतर आपलं नाशिकचं त्र्यंबकेश्वर भगवान, तर यांचं पण मंदिर आहे या ठिकाणी. त्याच्यानंतर बाबा केदारनाथ महाराज, आपले सगळ्यात फेमस आपलं इंस्टाग्राम व पूर्ण भारतामध्ये एकदम फेमस असं मंदिर आहे केदारनाथ बाबांचं. त्याच्यानंतर घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग आहे. त्याच्यानंतर इकडं शनी महा आपले कालभैरव भगवान आहे. श्री कालभैरव भगवान की जय. त्याच्यानंतर इकडं लगेच श्री आपले अष्टविनायक चालवून जाता, विघ्नेश्वर भगवान, त्याच्यानंतर चिंतामणी भगवान, त्याच्यानंतर बल्लाळेश्वर भगवान, त्याच्यानंतर भगवान, त्याच्यानंतर गिरिजात्मक गजानन महाराज म्हणजे गजानन भगवान, काशी भरपूर सार म्हणजे अष्टविनायक या ठिकाणी. त्याच्यानंतर इकडं आल्यानंतर इथं काय हा अन्नपूर्णा माता आहे, सत्यभामा देवी आहे, श्री लक्ष्मी माता आहे, आणि शेषनाग भगवान म्हणजे नाग भगवान आहे. त्याच्यानंतर इथं विठ्ठल, त्याच्यानंतर या ठिकाणी आहे विठ्ठल रुक्माई माता. आपल्या पंढरपुराच्या ठिकाणी इकडं श्रीराम दरबार आहे श्रीरामचंद्रांचा. त्याच्यानंतर इथं गुरुदत्त महाराज आहे. त्याच्यानंतर ओम इथं साईबाबा आणि त्यांचं पण मंदिर आहे. त्याच्यानंतर इकडं विश्वकर्मा महाराज आहे सुतार समाजाचे. व त्याच्यानंतर इकडं एकलव्य भगवान आहे, एकलव्य भगवान. नंतर इकडं गजाननजी महाराज आहे, गजाननजी महाराज. नंतर इकडं तुकारामजी महाराज आहे. आणि इकडच्या साईडला श्री धर्मनाथजी महाराज आहे. तर यांची पण माहिती दिलेली आहे, काय काय कार्य होतं यांचं आणि कशी साधना करायची, त्यांचा पंथ काय होता. तर पॉसपूर्च व्हिडिओ पॉसपूर्चून तुम्ही वाचू पण शकता. तर आणि ज्यांनी ज्यांनी ह्या मूर्त्या दान केलेल्या आहेत तर त्यांचं पण नाव देण्यात आलेलं आहे इथं बघू शकता. श्री धर्मनाथ महाराज यांच्या एकट्याकडून आलेले दैनिक प्रत्येकाची माहिती देण्यात आलेली आहे. तर आता इथं ट्रिप आलेली आहे त्याच्यामुळे आपल्याला जास्त पण शूट करता येणार आणि खाली टाकता. आणि इकडं सावता महाराज आहेत, सावता महाराज. नंतर इकडं जगनाडे महाराज आहेत, तुकाराम आपलं संताजी जगनाडे महाराज. थांबले हे पोरानं राहू दे, चाल चाल. त्याच्यानंतर इकडं श्री स्वामी समर्थ महाराज आहे, महालक्ष्मी माताजी. इकडं इकडच्या बाजूला आलं तर अहिल्याबाई होळकर आहेत. त्याच्यानंतर शबरी माता आहेत, शबरी माता तर तुम्हाला माहिती असेल रामायणमध्ये. त्याच्यानंतर इकडं मा विंध्यवासिनी आहे. इकडं आपली एकवीरा माता आहे, रेणुका माता, हिमाचल प्रदेश मूळ जन्मस्थान आहे. त्याच्यानंतर इकडं महासादेवी माता आहे, जेजुरी गडावची खंडेराव महाराजांची धर्मपत्नी. त्याच्यानंतर इकडं धरणाई पुणे माता आहे. थांब रे दास, यांना जाऊ रे, अवेलेबल मोठी नाही रे दशा. शाळेचीच आले का ते विसरण्याचा. त्याच्यानंतर इकडं दनाई पुणे माता आहे, निजामपूर जैतानं साखरे तालुक्यातलं. त्याच्यानंतर इकडं भटाई माता वज्रेश्वरी गावातून. त्याच्यानंतर इकडं माहूरगडाची आपली रेणुका माता आहे. तर त्यांच्यासारखंच मोठं ठेवण्यात आलेलं. इकडं संतोषी मातांचं पण मंदिर आहे. त्याच्यानंतर आशापुरी माता व श्री दुर्गा माता. कुठल्या शाळेचे आहे तुम्ही? हां शाळेचीच आले का क्लासचे? कोणत्या? रामेश्वरम क्लासची सर रे. तर मित्रांनो इकडं दंडाई माता पण आहे, शाकंभरी मातांचं पण मंदिर. आणि असे अनेक प्रकारचं मंदिर आहेत इथं. आता इथं संपत आलेले 2-3 अजून मोठे आहेत, मनोदेवी. आणि आपल्याकडचे जेवढ्या पण देवी देवस्थान आहेत आपल्या पट्ट्यातल्या, खानदेश पट्ट्यातल्या व कसमारे पट्ट्यातल्या जेवढ्या पण देवी आहेत, कुलस्वामीनी माता सर्वांचे मंदिर आहेत इथं. आपली गडावाची सप्तशृंगी देवी, त्याच्यानंतर इकडं मनुदेवी माता आहे. तर आडावरची मनुदेवी माता आहे चोपडा जिल्ह्यात, म्हणजे चोपडा तालुका जिल्हा जळगाव. इकडं खंबा अंबा माता आहे, खंबायत गावातून. इकडं जोगेश्वरी माता आहे बेटावरची. आणि इकडं तुळजाभवानी माता आहे व इकडं म्हसोळनाथजी आहे. आणि इकडं सगळ्यात शेवट श्री खंडेरावजी महाराज आहे, म्हणजे आपले खंडोबा. तर आता पहिला मजला झालेला आहे आमचा कम्प्लीट, आणि आता आम्ही जातो दुसऱ्या मजल्यावर. तर चला. A few moments later. तर मित्रांनो आपला आता पहिला मजल्याचा शूट कम्प्लीट झालेला आहे, आणि आता आम्ही जातो दुसऱ्या मजल्यावर. दुसऱ्या मजल्यावर कोणकोणते देवी देवता आहे त्यांचं पण मी तुम्हाला दाखवणार आहे, माहिती देणार आहे. तर चला
तर इकडं मंदिरात जायचं आहे, एंट्रन्सच्या बाजूलाच रस्ता आहे वरती जाण्यासाठी. तर मित्रांनो, वरच्या मजल्यावर आल्यानंतर इथं आपल्याला सर्वात पहिले म्हणजे इकडचा जो मजला आहे पूर्णच्या पूर्ण नाथ संप्रदायांना समर्पित केलेला आहे. म्हणजे एकदम म्हणजे पूर्णच्या पूर्ण जे मंदिर आहेत किंवा जेवढ्याच्या जेवढ्या मूर्त आहेत त्या सर्व सर्व नाथपंथीमधले आहेत, नाथ संप्रदायाच्या म्हणजे नाथ संप्रदायाच्या मूर्त आहेत. तर इथं सर्वात पहिले आपण इथं एंट्रन्सनंतरमध्ये आल्यानंतर इथं आपल्याला सिद्धयोगी कायानाथजी यांची मूर्ती दिसत आहे आणि त्यांचं काय काय योगदान आहे किंवा त्यांचं नाम गुरु पंथस्थान साधना तपस्या व कार्य सर्वच्या सर्व इथं माहिती दिलेली आहे आणि 84 सिद्ध होते ते. तर मित्रांनो, असंच इथून पुढं गेल्यानंतर इकडं लस आपल्याला सनत कुमार नाथजी दिसतात, त्याच्यानंतर विरूपाक्षनाथजी दिसतात ते पण 84 सिद्ध होते, त्याच्यानंतर मीननाथजी दिसतात ते पण 84 सिद्ध होते, त्याच्यानंतर मार्कंदेयनाथजी होते ते पण 84 सिद्ध होते, व श्री मार्कंदेयनाथजी होते ते पण 84 सिद्ध होते, सनकनाथजी होते ते पण 84 सिद्ध होते, त्याच्यानंतर इकडं आपल्याला सनातननाथजी दिसतात, त्याच्यानंतर श्री शृंगेरीनाथजी दिसतात, त्याच्यानंतर श्री टिनटिनीनाथजी आहेत. माफ करा काही आमच्याकडनं बोलताना चुकीचं बोललं जाईल कारण की फास्टमध्ये बोलू राहिलो आणि इथं नाव पण इथल्या अवघड आहे ते आपल्याला घ्यायला थोडाफार आपण अडगडून जातो. त्याच्यामुळे हां त्याच्यानंतर पुढचे आहेत सिद्धपादजीनाथ किंवा वालक्य नाथजी आहे ते पण 84 सिद्ध होते, त्याच्यानंतर मंजूनाथजी आहेत, त्याच्यानंतर श्री तारानाथजी आहेत, त्याच्यानंतर श्री शाबरनाथजी आहेत ते पण सिद्धयोगी होते 84 सिद्ध होते, त्याच्यानंतर इकडं आल्यानंतर इकडं कालनाथजी आहेत. तर प्रत्येकाचं रूप बघू शकता, प्रत्येकाच्या फेसचे एक्सप्रेशन एकदम अलग अलग आहेत आणि प्रत्येकांचं म्हणजे स्ट्रक्चर पण अलग बनवण्यात आलेलं आहे, जसं त्यांची शैली होते त्याप्रमाणे त्यांना घडवण्यात आलेलं आहे मूर्ती स्वरूपात. त्याच्यानंतर इथं प्रभुदेवनाथजी आहेत, जे नवनाथ पंथीयांची जी साधना होती ही लिंग म्हणजे ध्यान मुद्रा त्याच्यातच त्यांची मूर्ती घडवण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर इथं नारद देवनाथजी आहे, त्याच्यानंतर श्री पिप्पलनाथजी आहेत ते पण ध्यान मुद्रामध्ये, त्याच्यानंतर इकडं मयूरनाथजी आहेत, त्याच्यानंतर इकडं नागार्जुननाथजी आहे, त्याच्यानंतर इकडं श्री धुंधकारनाथजी व वीरनाथजी आहेत ते पण 84 सिद्ध होते, त्याच्यानंतर इकडं श्री सारस्वताताईनाथजी आहेत, त्याच्यानंतर सनननाथजी आहेत व श्री देवनाथजी आहेत. तर प्रत्येकाची माहिती देण्यात आलेली आहे मित्रांनो. तर ही मूर्ती बघू शकता, ही मूर्ती पण एकदम मस्त आहे आणि थोडी थोडी आपल्या बाबा भोलेनाथांच्या रूपातलीच आहेत. त्याच्यानंतर इकडं श्री भूचरनाथजी आहेत, त्याच्यानंतर श्री अडबंगनाथजी आहेत ते पण बघू शकता, त्याच्यानंतर इकडं सुखदेवनाथजी व अवघडनाथजी आहेत व श्री प्रकाशनाथजी होत, श्री मल्लिकानाथजी आहेत, त्याच्यानंतर श्री गोरक्षनाथजी आहेत. फोटो बी काढत जाणार अशा दादू फोटो बी काढत जा, आम्ही माहिती देताना तिथे सफेद सफेद डॉट शिवाय हां. त्याच्यानंतर इकडं श्री माणिकनाथजी आहेत व गोरनाथजी आहेत व गोपालनाथजी व खिचरनाथजी आहेत व श्री भागईनाथजी व हवाईनाथजी व दयानाथजी असे इकडे आहे. पण आता आहे तिकडं बंद आहे एंट्री, आणि आता थोडं म्हणजे आता अजून एक ठिकाण आपलं जायचं बाकी राहून गेलेलं आहे ते म्हणजे खाली मेन जे नवनाथ आहेत त्यांचं मंदिर आहे तर ते पण बघायचं आपल्यांना. तर चला आता खाली जातो, खाली गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो. पुरे नवनाथांना समर्पित आहे मंदिर. नाथ एकदम जबरदस्त होते पण आपल्याला यांच्यासारखं नाही होऊ शकणार काय तसे आपण बरं बोलतायस का माले येणार दाखाडी दे जा असं सकाळी येशील का व्हिडिओ मा तू पिक्चर माशे तू सकाळ पिक्चर मा येशील का खरं ना. थांबायचे सर माहिती सांगते तर मित्रांनो आपले सबस्क्रायबर मंडळी आलेले इथं. तर मित्रांनो गाणं हा दोन कारणामुळे किंवा स्वतः म्हणजे जे करून आता हे नाथांचं मंदिर आहे ते तुम्हाला मंदिर तर दाखवलं 30 कोटी देवी देवतांचं मंदिर आहे मित्रांनो या ठिकाणी आणि त्याच्यानंतर म्हणजे किल्ला गाण्याचा किल्ला तुम्ही पाहू शकता. आज सर ऊन आलेलं आहे म्हणून कॅमेरा म्हणून थोडस व्यवस्थित दिसणार नाही. रोहितच्या एक पहिलं काही एका व्हिडिओमध्ये पुरा
आम्ही गाण्याचा किल्ला पण दाखवलेला आहे मित्रांनो, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ती लिंक पण देऊन देणार आहे गाण्याच्या किल्ल्याची, आणि प्रॉपरमध्ये पण शूट करायचं आपल्याला. आता आम्ही काही दिवसानंतर ड्रोन कॅमेरा घेणार आहे, तर ड्रोन कॅमेरामध्ये पण आपल्याला शूट करेल मी तेव्हा. तर किल्ल्यावर त्याने आज जाते आम्ही, आज फक्त मंदिर शूट करण्यासाठी आलेलो होतो. बऱ्याच दिवसापासून आपल्याला कमेंटमध्ये सांगण्यात आलं होतं की गाण्याचं तिथेच कोटी देवी देवतांचं मंदिर दाखवा दाखवा, तर ते पाहायलासाठी आलेलो होतो आम्ही. तर आता जातो खाली, खाली गेल्यानंतर जे मेन नवनाथ आहे तर त्यांचं मंदिर आहे, तर ते पण मी तुम्हाला दाखवतो. ते झाल्यानंतर आपल्याला व्हिडिओ एंड करून लगेच घराकडे जायचं आहे. तुळेश्वर पण बघत मित्रांनो, मेन खाली नवनाथांचं मंदिर आहे ते बघण्यासारखं आहे. तर चला चला रे. दर्शात आमरे जे पोरम आहे ना, मेन नात आहे आणि ते एकदम विचारतात बोला बघा. तर मित्रांनो आलेलो आहे आता आम्ही खालच्या बाजूला, आणि इथे एकदम म्हणजे मेन नवनाथांचं मंदिर आहे. इथं भरतरीनाथ पण आहेत, त्याच्यानंतर सिद्धयोगी घोडा चोलीपानाथ पण आहेत, त्याच्यानंतर सिद्धयोगी गौरवनाथजी पण आहेत, आणि जोलेशनाथजी पण आहेत. तर असे पूर्ण देवी देवता आहेत, आणि इथं हे जे महंत आहेत यांच्या हस्ते जे मंदिर स्थापन झालेलं होतं. तर आता आपण सर्वांचा पाय पडूयात, मग पाय पडल्यानंतर आपण बाहेर गेल्यानंतर व्हिडिओ सेंड करणार आहे. तर आता आम्ही पहिले पाय पडतो, आता तर मित्रांनो झालेलं दर्शन आणि एकदम असं मस्त दर्शन झालेलं आहे, आणि इथं आपले दोन चिल्लर पार्टी पण भेटलेले होते आपल्याला. त्यांनी आपल्याला एकदम मस्तपैकी कोऑपरेट केलं व्हिडिओमध्ये, आणि तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये किती मस्ती चालू होती, कारण की इथं ट्रिप पण आलेली होती क्लासची, तर त्याच्यामुळे आपल्याला जास्त शूट पण करता आलं नाही, कारण की ते मुलं खूप सारे वचवचं करत होते. आणि त्याच्यानंतर एकदम असं मस्त मंदिर आहे, खालचं मंदिर आहे पूर्णच्या पूर्ण देवी देवतांना समर्पित आहे, आणि जे वरचं मंदिर आहे ते तर पूर्णच्या पूर्ण नाथ पंथ नाथ संप्रदायाला समर्पित केलेलं आहे मित्रांनो. आणि पूर्ण 33 कोटी देवांचं मंदिर आहे, म्हणजे 33 कोटी देवी देवतांचं मंदिर, जे आपल्या हिंदू धर्मात किंवा आपल्या पूर्णच्या सनातन धर्मामध्ये जेवढे पण देवी देवता आहेत तर त्यांच्या सर्वांच्या मूर्ती आहेत, आणि एकदम असं जबरदस्त मंदिर आहे, बघण्यासारखं मंदिर आहे मित्रांनो. तर तुम्ही पण व्हिजिट करा, आम्ही तर केलं आहे, आणि हा व्हिडिओ बघून खूप सारे येतील, आम्हाला माहिती आहे पब्लिक येणार आहे. हा तरी आम्ही एवढं शूट केलं नाही अजून, खूप पाहण्यासारखं आहे, खूप बघण्यासारखं आहे, खूप मोठी होऊन जाईल म्हणून आम्ही जरा थोडक्यात आवरून घेतलेलं आहे. तर मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि जर चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. तर भेटतो असेल नवनवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत थँक्यू सो मच फॉर वॉचिंग, बाय.